नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. सकाळचे 11 वाजता आहेत. महत्वाच्या घडामोडींचा आढावा आपण वेगवान पद्धतीने घेणार आहोत. सुरुवातीला काल जो एक्झिट पोल जाहीर झालेला आहे, तर त्याच्यामध्ये TV9 पोल स्टार्टचा अंदाज काय सांगतो पाहूया. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. एक्झिट पोलनुसार देशामध्ये मोदी सरकार तिसऱ्यानं मोदी सरकार. TV9 पोल स्टार्ट एक्झिट पोलनुसार देशामध्ये NDA 346 तर इंडिया आघाडीला 162 जागा मिळण्याचा अंदाज. TV9 पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये मविया आघाडीवर. मवियाला 25 तर महायुतीला 22 जागांचा कौल तर एक अपक्ष जागा. राज्यामध्ये महायुतीला मिळणाऱ्या 22 जागांच्या कौलपैकी भाजपला सर्वाधिक 18 जागा, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 4 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळत नसल्याचा TV9 पोल स्टार्टच्या एक्झिट पोल. गुजरातमध्ये मोदींचा करिश्मा कायम असल्याचा पोल. सर्व 26 जागांवर भाजपचा कमळ. गुजरातमध्ये काँग्रेसचं खातंही उघडत नसल्याचा TV9 मराठीच्या पोल स्टार्ट एक्झिटचा पोलचा अंदाज. आंध्र प्रदेशमध्ये भाजपचाच वर्चस्मा. TDP भाजप युतीला 15 जागांवर फायदा तर YSR काँग्रेस आणि इतर 10 जागा घेण्याचा TV9 मराठीच्या पोल स्टार्टचा कल. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भाजपची मुसंडी. भाजपच्या वाटेला दिल्लीमधील 7 पैकी 7 जागा मिळत असल्याचा कौल. काँग्रेस आणि आप पक्षाला मात्र यश नाही. TV9 मराठीच्या पोल स्टार्टचा कल. TV9 मराठीच्या पोल स्टार्टनुसार राजस्थानमध्ये भाजपचाच दबदबा पण जागा घटणार. भाजप 19 जागा तर इंडिया आघाडी 5 जागा मिळण्याची शक्यता. तेलंगणामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढत. तेलंगणामध्ये भाजपला 8 काँग्रेसला 8 जागा मिळत असल्याचा TV9 मराठीच्या पोल स्टार्टच्या एक्झिट पोलचा अंदाज. तमिळनाडूमध्ये इंडिया आघाडीला 35 जागांवर आघाडीचा पोलनुसार अंदाज तर NDA 4 जागा. आघाडीची TV9 पोल स्टार्टच्या एक्झिट पोलनुसार शक्यता.